32व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करण सिंग आणि महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पुणे मॅरेथॉन स्पर्धा रविवारी एकदाची पार पडली. इथिओपियाच्या गेटाचो बेशा याने ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र त्याच्या विजयापेक्षा स्पर्धेचे ठिसाळ आयोजन आणि स्पर्धकांचा अल्प प्रतिसाद याचीच चर्चा जास्त रंगताना दिसली आहे. शर्यतीकरता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तकात या शर्यतीस भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आणि आंतरराष्ट्रीय हौशी ॲथलेटिक्स महासंघ यांची परवानगी घेतली असल्याचं छापण्यात आलं होतं. मात्र AFI ने 30 नोव्हेंबर रोजी सर्व ॲथलेटिक्स संघटनांना आणि खेळाडूंना पत्र पाठवून स्पर्धेला परवानगी नाकारल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत संशयता होती. आज स्पर्धकांची रोडावलेली संख्या पाहता ही शक्यता खरी ठरली आहे. या सगळ्या वादांमुळे महापालिकेतर्फे स्पर्धेचं आयोजन करूनही महापौर, आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित राहणे टाळले. यामध्ये आज स्पर्धा सुरू झाल्यानंतर ठिसाळ कारभाराची भर पडली. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या कार्यक्रमाचा एकूणच विचका झाला असंच म्हणायला लागेल. दरम्यान कार्यक्रमाच्या समारोपाला महापौर मुक्ता टिळक, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि आमदार मेधा कुलकर्णी यांना पाचारण करून आयोजकांनी आपले पद सांभाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पुरुषांच्या 42 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या गेताचू बेशा याने 2 तास 15.15 मिनिटाच्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. झेलालेम लेमा डिलेमा 2.15, देवेज कासाव 2.17 हे इथिओपियाचे खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आलेत. या गटातील पहिले 6 खेळाडू आणि पहिल्या 10 पैकी 8 खेळाडू इथिओपियाचे आहेत. महिलांच्या गटात इथिओपियाची तिसासुआ बेसाझिन विजेती ठरली आहे. तिने 1 तास 23.40 मिनिटे अशी वेळ दिली आहे. इथिओपियाचीच आगेर बेलेव 1.25 तर दुसरी, तर केनियाची दसकॅलिया जेपकोगेल 1.30 ही तिसरी आली आहे. भारतीय पुरुषांच्या 42 किलोमीटर शर्यतीत पुण्याच्या करण सिंग याने 2 तास 28.1 मिनिटांच्या वेळेसह पहिले स्थान पटकावले. किशोर गव्हाणे आणि दादासाहेब खिलारे हे पुणेकर खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आलेत. भारतीय महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुण्याची संपदा बुचडे अव्वल ठरली आहे. विनया मालुसरे आणि निकिता गोयल या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले आहेत.